माझं नाव अरविंद वैद्य. नवीन शैक्षणिक धोरणामधला ऑनलाईन एज्युकेशन हा जो भाग आहे त्या भागाला मी फ्रॉड असं म्हणतो. पण त्या संबंधामध्ये मी याच प्लॅटफॉर्मवरती वेगळं मांडणी, वेगळी मांडणी केलेली आहे, ती आपण जरूर ऐकावी. अर्थात ती नाही ऐकलीत तरीसुद्धा मी आत्ता ज्या विषयावरती बोलणार आहे ते आपल्याला निश्चितपणानं वेगळं म्हणून ते लक्षामध्ये येईल. ऑनलाईन एज्युकेशन हे शैक्षणिकदृष्ट्या त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्याच्यातले काही मुद्दे म्हणजे प्लस पॉईंट ज्याला आपण म्हणतो सकारात्मक बाजू, ती पण मी आपल्यासमोर मांडणार आहे. परंतु खूप केवळ त्याच्यावरती अवलंबून राहणं हे शिक्षणाला कसं घातक आहे त्या संबंधामध्ये मी आपल्यासमोर आत्ता बोलणार आहे. एक म्हणजे जॉग्रफिकल भौगोलिक डिस्टन्स अंतर. जसजसे आपण दूर रिमोट एरियामध्ये जातो तसतसं हे कमी कमी होत जातं दुर्गम भागामध्ये. हा पहिला. दुसरा सोशली म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जेवढा तळाटलावर विभागाकडे आपण जाऊ तसतसं ऑनलाईन एज्युकेशन लोक सफर होताना आपल्याला दिसतात. आणि तिसरा जो भाग आहे तो या वंचितामध्ये सुद्धा मुली ज्या आहेत त्या मुली त्याच्यामध्ये दिसतात. पण ग्लेअरिंगली आत्ता हे लक्षात यायचं कारण असं की ज्या वेळेला शाळा आत्ता सुरू झाल्या ऑनलाईन एज्युकेशनच्या नंतर त्यावेळेला अनेक शाळांमध्ये मुली मंगळसूत्र घेऊन वर्गामध्ये येऊन बसल्या. याचं कारण मध्ये दीड वर्ष ज्या शाळा जेव्हा बंद होत्या तेव्हा अनेक मुली आई वडिलांनी मुलींची लग्न लावणं प्रिफर केलं. याची बातमी पेपरला येणार नाही पण हे शाळांमध्ये घडलेलं आहे की मुलींची लग्न झालेली आहेत. असं का होतं? याचं कारण असं आहे, एका बाजूला ही जी गरीब थरातली जी मुलं आहेत म्युन्सिपाल्टीच्या किंवा गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जातात ते शिक्षण तिथे फ्री आहे असं जाहीर केलं जातं. म्हणजे फी भरावी लागत नाही, म्हणजे निःशुल्क शिक्षण म्हणजे मोफत शिक्षण असं ते समीकरण त्यांनी तयार केलेलं आहे. पण निःशुल्क वेगळं आणि मोफत वेगळं. मोफत म्हणजे सगळ्या खर्चांचा विचार व्हायला पाहिजे. आत्ता खर्च इतका वाढला आहे पालकांचा या ऑनलाईन एज्युकेशनमुळं, निदान प्रत्येक मुलाला किमान एक स्मार्टफोनची गरज आत्ता होती. हा स्मार्टफोन परवडत नाही. गरीब घरामध्ये कुटुंबामध्ये जमतेम वडिलांच्याकडे तो, घरातल्या पुरुषाकडे तो स्मार्टफोन असतो आणि मुलाच्या शाळेसाठी म्हणून तो घरामध्ये स्मार्टफोन ठेवून ते लोक बाहेर कामाला गेलेले आहेत. आता हा फोन ज्याला घरामध्ये येतो त्यावेळेला तो चार मुलं जर असतील तर तो कोणाच्या वाटणीला येणार, आणि मुलगा आणि मुलगी असेल तर तो मुलाच्याच वाटणीला येणार. हा साधा व्यवहार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला असं लक्षामध्ये येतं की हे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता आणि स्त्री पुरुष विषमता ह्याच्यामध्ये आपल्याला याचा खूप परिणाम झालेला दिसतो. दुसरा मुद्दा जो आहे तो असा आहे की आमची अश्विनी रानडे तिच्या आणि अशा प्राध्यापकांशी बोलताना, पण तिचं मी नावच घेणार आहे, याचं कारण काय की तिचं ते तिने राजीनामाच दिला. कारण तिचं म्हणणं असं आहे की शिक्षणामध्ये शिक्षक तो एकच असतो, त्याचं शिकवण्याचं एक पातळी असते, पण रिसिव्ह करणारा जो रिसिव्हिंग एंडला जो जी मुलं आहे ती 50 मुलं जर बसलेली असतील तर प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्हाला कळतं की त्याला काय लेव्हलचं समजलं आहे, किती समजलं आहे. हा आय टू आय कॉन्टॅक्ट जेव्हा माझा त्या होत नाही त्यावेळेला ती शिक्षणाची प्रक्रिया ही त्या दृष्टीनं पूर्ण होत नाही. म्हणजे त्याला कुणाला किती समजलं हे लक्षामध्ये घेऊन आणखीन सोपं करून कुणाला सांगायला पाहिजे, वेगळं काढून कुणाला सांगायला पाहिजे, हे सगळं झाल्यामुळं आणि म्हणून अनेक शिक्षकांनी आणि यांनी याच्याबद्दलची तक्रार त्या संबंधामध्ये केलेली आहे. आणि हे उदाहरण झालं तर अश्विनी रानडेनी, ती मॅथमॅटिक्सची प्रोफेसर होती आचार्य मराठे कॉलेज चेंबूरला, आणि तिनं मॅनेजमेंटकडे रेसिग्नेशन देताना साधा रेसिग्नेशन झाला की मी नोकरी सोडते आहे आणि व्हॉलंटरी घेते आहे म्हणून, पण तिने मॅनेजमेंटला कारण सांगण्यासाठी असं सांगितलं की मी मोबाईलला शिकू शकत नाही. तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की शिक्षण म्हणजे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सोशलायझेशन ऑफ ए चाइल्ड ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुलांशी तुम्ही बोलल्यानंतर, आज माझ्याकडे आत्ताच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी येऊन गेले. आनंद नाडकर्णी हा विद्यार्थ्यांच्यामध्ये भरपूर काम करत असलेला मनुष्य आहे. त्याने मला असं सांगितलं की हे
साथ संपल्यानंतर एक मोठं चॅलेंज आमच्या समोर जे येणार आहे ते येणार आहे की ऑनलाईन एज्युकेशनमुळं जी मुलं घरामध्ये बसलेली आहेत त्यांचे मानसिकदृष्ट्या त्यांचं संतुलन खूप ठिकाणी बिघडलेलं आहे आणि ह्या मुलांचं काय करायचं याचं कारण ग्रुपमध्ये येणं एकमेकांशी शेअरिंग करणं एकमेकांशी बोलणं एकत्र खेळणं हा सगळा जो एक त्यात मुलं शिकत असतं म्हणजे शाळेमध्ये मुलं जे शिकतं ते त्या सगळ्यांच्या बरोबर शिकतं हा एक दुसरा त्याच्यामधला आस्पेक्ट आहे. तिसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की काही विषय असे आहेत उदाहरणार्थ खेळ ऑनलाईन कसे खेळणार आहेत नाटक करायचं आहे ऑनलाईन नाटक मी कसं करणार आहे म्हणजे काही ॲक्टिव्हिटी त्यामध्ये करताच येत नाहीत. मला हे मान्य आहे की ऑनलाईन एज्युकेशनसाठी तंत्रज्ञान आहे. ह्या तंत्रज्ञानामुळं त्याचा विकास ह्या काळामध्ये जर झालेला असेल तर त्याचा जरूर फायदा करून घ्यावा पुढच्या काळामध्ये. म्हणजे आत्ता त्याचं उदाहरण सांगायचं झालं मी तुम्हाला सांगू शकतो की लायब्ररी आज लायब्ररीच्या बद्दलचं जी लायब्ररी शालेय लायब्ररींच्यामध्ये जी चर्चा चाललेली आहे ती हीच चाललेली आहे की आता वाचकाला ताबडतोबीनं ज्ञान पाहिजे असतं. म्हणजे मला रात्री 12 वाजता प्रश्न पडला तर लायब्ररी उघडी नाही आहे पण ऑनलाईन मला गुगल ओपन आहे ना. मग शाळेमधनं जशी मला पुस्तक मिळतं तसं मला शाळेमधनं ऑनलाईन हे करण्याचं साधनं जर त्या विद्यार्थ्याला उपलब्ध होणार असेल लायब्ररीमधनं आणि ते तितकं तंत्रज्ञान आपलं विकसित होणार असेल आणि ते त्याच्यासाठी आपलं तर जरूर तंत्रज्ञान वाढवा. तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही पण तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करून मूळ जी शिक्षण म्हणून संकल्पना आहे तीच जर धोक्यामध्ये जात असेल तर ती फार घातक गोष्ट आहे असं माझ्यासारख्या शिक्षणामध्ये काम करणाऱ्या माणसाला वाटतं. तेव्हा शिक्षणाच्या दृष्टीनं ह्या सर्वाचा ऑनलाईन एज्युकेशनचा अशा पद्धतीनं साकल्यानं विचार केल्यानंतर माझी एकच अपेक्षा आहे की आपण शिक्षणामध्ये काम करणारे माझ्यासारखे शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते असतील शिक्षक असतील पालक असतील ह्यांनी सर्वांनी आपला जो मुख्य विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या हिताचा विचार करून त्याला खऱ्या अर्थाने शिक्षण मिळण्यासाठी लवकरात लवकर अगदी बालवयातल्या मुलांपर्यंत सुद्धा सर्वांचं लसीकरण पूर्ण होऊन नेहमीप्रमाणे शाळा कशा सुरू होतील आणि ह्या शाळा सुरू होऊन त्याचं चांगलं शिक्षण कसं सुरू होईल आणि मधल्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा जो विकास झालेला आहे त्याचं पूरक त्याला करून आणखीन वरच्या दर्जाचं शिक्षण त्या लोकांना कशा पद्धतीने शाळांमध्ये मिळेल शाळेच्या मैदानावरती मिळेल शाळेच्या थिएटरमध्ये मिळेल शाळेच्या लायब्ररीमध्ये मिळेल शाळेच्या उपक्रमांमध्ये मिळेल यासाठी आपण जरूर प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं.